हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव शिल्पावीरा शैलेसिंह चव्हाण, मरण उपासना केंद्र। माझा मी एक अनुभव शेअर करणार आहे। हा जो अनुभव आज सांगणार आहे तो जवळपास 3-4 वर्षापूर्वीचा अनुभव आहे। एक दिवस मी झोपेतून उठली आणि काय झालं की मी जस्ट माझा कानाला हात गेला की माझी तर मी बघितलं तर माझी कुडी नव्हती, एक कानात होती एक कानात नव्हती। तर मी खूप घाबरली। सोन्याची कुडी होती माझ्या कानात, ती माझ्या आईने मला एकदम लहानपणी माझ्या कानात घातली आणि सतत मी रेग्युलर तीच यूज करायची आणि माझे मला ती खूप आवडायची। तर मी इतकं मला वाईट वाटलं, मी पूर्ण बेडरूम शोधलं, पूर्ण घर शोधलं, मग कुठेच मला ती सापडली नाही। तर मला असं वाटलं रात्री कामावरून येताना ती मे बी पडली असेल कुठे। तर मला खूप वाईट वाटलं, मला असं वाटलं की बापू असं नाही व्हायला होतं। पण नंतर माझ्या डोक्यात म्हणजे नंतर परत माझ्या डोक्यात आलं की नाही, माझं काहीतरी मोठं नुकसान होणार होतं, ते छोट्यात बापूंनी हे केलं म्हणून बापू अंबज्ञ नाथ सवित म्हटलं आणि ते चॅप्टर तिथेच क्लोज झालं। आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागली। पण मला ना काही दिवसांनी म्हणजे जवळपास एक 15-20 दिवसांनी असं वाटायला लागलं की माझ्या कानात काहीतरी आहे, म्हणजे मला असं वाटायला लागलं की कानात काही आहे का, गुदगुले व्हायला लागले। म्हणजे मी जरा कुठे मुवमेंट केली ना कानाची, म्हणजे असं ह्या बाजूला बघितलं, लेफ्टला बघितलं, राईटला बघितलं, खाली बघितलं, डाऊन बघितलं, अप बघितलं की मला ना असं गुदगुले झाल्यासारखं व्हायचं। तर मी सतत ना इरिटेड व्हायचं, मला मी कानात अशी बोटं घालायची। पण नंतर मग ते इयरबड असतं ना ते दोनदा घातलं मी, तर असं जवळपास ना 3 महिने तो मला प्रॉब्लेम झालेला। आणि मला मी खाली वाकलं तर मला जास्त प्रॉब्लेम व्हायचा, पण मला कळेना की काय झालंय, मला काय झालं। शेवटी 3 महिन्यानंतर मी इतकी इरिटेड झाली होती ना की मी शेवटी आपला इयर पिन असतो ना केसातला जो पिन असतो तो कानात घातला आणि तो घातला आणि असं जोरात म्हणजे असं फिरवला तर ते कानातलं माझ्या कानातून बाहेर आलं। बापरे, मी एवढी घाबरली, म्हणजे हे काय आहे, हे आत कधी गेलं आणि कसं झालंय सगळं, मला काही कळेना। नंतर माझं नंतर मला आठवलं की मी तर दोनदा इयरबड पण घातलेलं आणि ते माझं जे कानातलं आहे ना त्याच्या बाजू त्याच्या मागे आहे ना एवढं मोठं टोक आहे असं आणि ते एकदम शार्प आहे। जर ते इयरबड कानात घातलं होतं, मी दोन वेळा घातलं होतं, तेव्हा जर ते टोक जर माझ्या कानाच्या पडद्याला लागलं असतं तर माझा कानाचा पडदा फाटला असता। पण बापूंनी बघा, मी बापूंचं नावसुद्धा घेतलं नाही काही, कारण मला काहीच माहिती नव्हतं, तरीही बापूंनी मला वाचवलं। मग ते कानात ते जे टोक आहे ते माझ्या कानाच्या पडद्याला लागू दिलं नाही। आणि तिसऱ्यांदा तर मी सगळ्यात मोठी हाईट केली आपलं जे हेअर पिन असतं आपलं केसातलं पिन ते घातलं, त्यांनीही ते जर ते टोक उलट्या बाजूने आलं म्हणून ते बाहेर आलं, नाहीतर जर ते सरळ राहिलं असतं तर ते पूर्ण माझ्या कानाचा पडद्याला पूर्ण कानाचा पडदा फाटला असता आणि कदाचित मला ऐकू पण आलं असतं, खूप मोठ्या प्रमाणात मला कानाचा प्रॉब्लेम झाला असता। पण बापूंनी ते होऊ दिलं नाही आणि बापूंनी एवढ्या मोठ्या संकटातून मला वाचवलं। त्यासाठी खूप खूप अंबज्ञ बापूराया। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ।